लातूरमध्ये देखील आयकॉन रुग्णालयात एक तास पुरेल इतकाच आता ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे 30 रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नातेवाईकांना त्यासाठी निरोप पाठवलाय, मात्र संतप्त नागरिकांनी यासाठी रास्ता रोको केला. ऑक्सिजन अभावी नातेवाईक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. लातूरच्या आयकॉन रुग्णालयात आता एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या 30 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये शिफ्ट करा असा निरोप रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेला आहे आणि त्यामुळे नातेवाईक संतप्त झालेत. त्यांनी रास्ता रोको केलाय. आई भवानीचा गजर म्हणजे देशात 1 मे पासून 18 वर्षावरच्या सर्वांनाच लस देणार आहे, पण त्यासाठी तेवढ्या लसी सुद्धा असायला हव्या. त्यासाठीच आता कोव्हॅक्सिन उत्पादन वाढवणार आहे. वर्षाला 70 कोटींचं लक्ष भारत बायोटेकने ठेवलं. हैदराबाद आणि बंगळुरू मधल्या प्रकल्पात टप्प्याटप्प्यानं निर्मिती वाढवणार आहे. उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढीवर भर दिला जातोय. देशात 44 लाखांहून अधिक कोरोना लसी वाया गेल्या आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही धक्कादायक माहिती उघड झाली. नासाडी करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू अव्वलस्थानी आहे. तामिळनाडू पाठोपाठ हरियाणा, पंजाब, मणिपूर, तेलंगणात लस वाया गेल्या आहेत. एकूण पुरवठ्यापैकी 23% लस न वापरताच वाया गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत साठ्याअभावी रोज काही केंद्र बंद करावी लागत आहेत. मंगळवारी 49 लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. आतापर्यंत 20,43,000 नागरिकांचंच लसीकरण झालंय. बंद केलेल्या केंद्रांमध्ये पालिकेची 6, राज्य आणि केंद्राची 5 केंद्र आहेत. तर रविवारपासून 30 हून अधिक खासगी केंद्र बंदच आहेत. साठ्याअभावी लसीकरण थांबावं लागतंय. असं असेल तर 1 मे पासून 18 वर्षावरच्या सर्वांचंच लसीकरण कसं करणार हा प्रश्न आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि 18 वर्षावरच्या प्रत्येकाला लस द्यायची म्हटल्यावर केंद्राकडे जास्त साठा असायला हवा. त्यामुळे मुंबईत 961 केंद्रांचं पालिकेनं नियोजन केलंय. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा 3 रेल्वे मार्गांवर स्टेशनवर केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. सध्या 56 ठिकाणंही त्यासाठी निश्चित केली आहेत. देशात रेमडेसिवीरची वाढती मागणी आणि टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरचं आयात शुल्क माफ केलंय. यामुळे देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करण्यास तसंच आयात वाढवण्यास मदत मिळेल. केंद्र सरकारनं तशी अधिसूचना जारी केली. 31 ऑक्टोबरपर्यंत या औषधावरील आयात शुल्क माफ केलंय. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना मीरा रोड इथून अटक केली. बोगस गिराईक बनून पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले. हे तिघे 1 इंजेक्शन 12,500 रुपयांना विकत होते. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त केली आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी 2 जण फार्मा कंपनीत डिलिव्हरीचं काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे